आजही 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आली आहे। मुंबईत गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी कारवाया होऊ शकतात, त्यामुळे संपूर्ण मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। याचाच भाग म्हणून मुंबईत महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिराला विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे। अर्थात याच विषयी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी मुंबई पोलिसांचे प्रवक्ते अंबादास पोटे यांच्याशी ही एक्सक्लुझिव्ह बातचीत केली। मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे। मुंबई पोलिसांनी मुंबईमध्ये हाय अलर्ट घोषित केलेले आहेत। आपल्यासोबत DCP अंबादास पोटे साहेब आहेत। पोटे साहेब, नेमके हे हाय अलर्ट्स काय आहेत आणि कुठल्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली? हाय अलर्टच्या संदर्भामध्ये आपण सांगू इच्छितो की मध्यंतरी दुसऱ्या एका राज्यामध्ये एक बॉम्बस्फोट झालेले आहेत, त्या संदर्भामध्ये मुंबई शहरामध्ये हाय अलर्ट घोषित केलेला आहे। आपल्याला माहिती असेल, यापूर्वी देखील मुंबई शहरात बॉम्बस्फोट झालेले आहेत। त्या संदर्भामध्ये मुंबई शहरामध्ये जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत, उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन किंवा काही धार्मिक स्थळे असो, त्या ठिकाणी आणि इतर गर्दीच्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी जास्तीत जास्त कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी सगळ्या मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत। सर, विशेष करून बिहारमध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता आणि त्याच पार्श्वभूमी मुंबईमध्ये देखील काही धार्मिक स्थळं, उदाहरणार्थ सिद्धिनायक मंदिर, असे टार्गेटवर आहेत, तर या धार्मिक स्थळांना काही इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत का? हो, बरोबर आहे। धार्मिक स्थळं जे आहेत, उदाहरणार्थ महालक्ष्मी मंदिर, प्रभादेवीचं मंदिर, या ठिकाणी जो बंदोबस्त यापूर्वी लावलेला आहे तो अतिशय अलर्ट करण्यात आलेला आहे। सक्त सूचना दिल्यात आणि या माध्यमातून मी आपणास जनतेला विनंती करू इच्छितो की ज्याप्रमाणे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलेला आहे त्याचप्रमाणे जनतेला देखील आवाहन करू इच्छितो की त्यांनी या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी जर एखादी संशयास्पद वस्तू किंवा संशयास्पद इसम दिसला असेल तर त्याबद्दल ताबडतोब माहिती आपण पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जे जवळचं पोलीस स्टेशन आहे त्यांना देण्यात यावी। पोलिसांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की अशी कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली की ज्यामुळे दहशतवादी कारवाई होऊ शकतात तर त्या ताबडतोब पोलिसांना कळवाव्यात। बिहारमध्ये नुकताच जो बॉम्बस्फोट झाला होता त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आता हाय अलर्ट घोषित करण्यात आलेले आहेत। ओरिजिनल संजीव गुप्तासह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।